एक ची ओळख व लेखन. आता आपण अंकांची ओळख करून घ्यायची आहे. पहिल्यांदा तुमच्या उजव्या हाताची बोट दुमडा आणि मूठ तयार करा. बरोबर. आता अंगठ्याच्या जवळच बोट अस उंच करा. छान. आता त्या बोटावर एक टोपी घाला बर, उगीच गम्मत म्हणून. हा आहे एक. आणि दाखवायचा कसा? या प्रकारे. हा आहे एक सूर्य. हे आहे एक विमान. आता असच एक चित्र तुमच्या मनाने काढायचं. खूप छान. आता एक ढग काढायचा. अरे बा, आणि त्याला छानसा रंग द्यायचा. एकदम सुंदर. आता एक चांदणी काढायची. आणि ती रंगायची. खूपच छान. दोनची ओळख व लेखन. आता तुमच्या उजव्या हाताचं एक बोट असं वर तुम्ही उचललंय की नाही, त्याच्या शेजारी असलेलं दुसरं बोट असंच वर उचलायचं आणि त्या बोटावर घालायची एक सुंदरशी टोपी. हे आहेत एक आणि एक दोन. दोन असे लिहायचे. या ठिकाणी काय दिसतय? दोन शिंग. या ठिकाणी दोन डूल. आता दोन चित्र काढा बर. एकदम छान. आता दोन गोल काढायचे. आता दोन चौकोन काढायचे. एकदम बरोबर. तीनची ओळख व लेखन. आता तुमच्या उजव्या हाताची दोन बोट तुम्ही आधीच उंच केली आहेत. आता त्याच्या शेजारचं तिसरं बोट सुद्धा उंच करा. त्याला एक छानशी टोपी घाला. आता हे झाले दोन आणि एक तीन. तीन असे काढायचे. या ठिकाणी काय दिसतय? तीन स्टंपा. ही आहेत तीन पानं. इथे तीन मणी काढा बर. एक दोन तीन. छान. आता या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसतय त्यातल्या तीन बॅटी रंगवायच्या. बरोबर.
आता या ठिकाणी जे दिसतंय की नाही त्यातले तीन चेंडू रंगवायचे. एकदम सुंदर. आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? रॅकेट. या रॅकेट पैकी तीन रॅकेट रंगवायच्या. एकदम बरोबर. चारची ओळख व लेखन. आता तुमच्या उजव्या हाताची तीन बोट तुम्ही उंच केली आहेत. त्याच्या शेजारचं बोट उंच करा आणि त्याला एक छानशी टोपी घाला. हे आहेत तीन आणि एक चार. चार असे लिहायचे. ह्या आहेत चार वस्तू. हे आहेत चार डब्बे. आता चार मणी काढायचे. एक दोन तीन चार. अगदी बरोबर. आता चार चित्र रंगवायची आहे त्यातली. अगदी सुंदर. आता ह्यातली चार चित्र रंगवा. एकदम बरोबर. पाचची ओळख व लेखन. आता मुलांनो, तुमच्या उजव्या हाताची पहिल्यांदा तुम्ही केली होती मूठ आणि त्यातली चार बोट आता तुम्ही उंच केली आहे. आता राहिला आहे तो अंगठा. हा अंगठा उघडला आणि त्याला एक छानशी टोपी घातली. आता हे झाले चार आणि एक पाच. पाच असे लिहायचे. हाताला बोट पाच. लक्षात ठेवा, हाताला बोट पाच. या ठिकाणी काय दिसतंय? पाच फुलं. आणि या ठिकाणी काय दिसतंय? पायाला बोट पाच. आता पाच मणी काढायचे. एक दोन तीन चार पाच. आता हे दिलेलं चित्र आहे की नाही? काय दिसतंय हे चित्रामध्ये? हा, स्ट्रॉबेरी दिसतायत. आता यातल्या पाच स्ट्रॉबेरी रंगवायच्या. मस्त. स्ट्रॉबेरी बघून खाव्याशा वाटतात की नाही? आता काय दिसतंय? पेरू. आता ह्यातले पाच पेरू रंगवायचे. बरोबर. आणि हे कुठलं फळ आहे? संत्र. मग आता पाच संत्री रंगवायची का? खायची नाही थ, फक्त रंगवायची. बरोबर. आता मुलांनो, आपण आतापर्यंत काय काय केलं? तर पाच पर्यंतचे अंक बघितले. एक
दोन तीन चार पाच, एका हाताला पाच बोट। आता आपण या पाच बोटांना वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या घालूया का? एक दोन तीन चार पाच, किती मज्जा आली की नाही।